तर मित्रांनो, आज लई लवकर उठलोय आम्ही. 6 तर मी उठलोय, रात्री 12 वाजता आले मडल्यात ना. आणि आता आम्हाला काय करायचं की माझं काल पावसामुळे थोडासा एंट्रीचा सीन राहिलेला, त्याच्यामुळे आता आम्हाला परत घ्यायचं आणि सगळं कालचं परत नियोजन आज. आणि मग आता ते लक्ष्मण वगैरे या लागल्यात, पुष्पन वगैरे आज जरा सॉफ्ट सॉफ्ट ऊन आहे ते मला पाहिजेच आहे. तर आता आलोय मी आणि बघूया नियोजन लावायला पाहिजे. आता तुम्हाला 2 मिनिटापूर्वी मी म्हणालो होतो आज जरा ऊन पडले आणि व्यवस्थित घ्यावं सीन. आता मी या पोरासनी 7:30 वाजल्यापासून सांगायलोय लवकर या, इकडे ऊन पडले आणि आता परत वातावरण डल झाले, म्हणजे आता बारीक बारीक पावसाचे स्पॉट पडाले, अशात शूट करता येत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतात आम्हाला काय काय तरी. आता यासनी सांगून काय फायदा नाही सोडायला पोरासनी. पण काम करूया आणि काय करूया, उद्या त्या दोघेसनी पण बोलवून घ्या, रेशमाला आणि श्वेताला पण. चालते की मग तू एक सीन कम्प्लीट करून मग निकल्याचा लागला दुसऱ्या एपिसोड मधला. चालते की मग आज आता निकिताला घेऊ. निकिताचा घेऊया. मित्रांनो, आता माझा सीन झालेला आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे ऊन आली तोपर्यंत आपल्याला गावात रिक्षा फिरवायची. आम्ही फोन वगैरे सगळं गोळा केले, आता केळीच्या घरा मॅन निघालोय आणि पुढचं काय असेल ते नियोजन. उभारणार की पुढं मी उभारणार की त्या रिक्षात उभारायचं गाडी. पाऊस येतोय वाटतं रिक्षाची वाट बघा गावात ना रिक्षा करू एवढंच. तर आता रिक्षा आल्या आणि आता आम्ही त्याचं सगळं जुगाड करणार आणि मग गावात ना रिक्षा आपल्याला फिरवायची आहे. तर बघा आता आज वातावरण चांगलं आहे, आपल्याला शूट करूया. बघितलं असणार तुम्ही त्याला इकडे. शूटिंग चालू झाली आता, आमचं ड्रेस बदलला नाही. तर मित्रांनो, पाऊस आलाय त्यामुळे आम्हाला थांबा लागले, तरी निम्मा आमचं शॉर्ट झाल्या. तर आता पुढे पाऊस गेल्याचे आम्ही काही करू शकत नाही, गारगोटी भागात पाऊस घेऊन इथे पुष्पनगरमध्ये राहतो. आता बघा काय पाऊस आहे, आमची टीम इथे थांबल्या, रिक्षेवाले पण थांबल्यात. मित्रांनो, शूट करत करत आता आम्ही सालपेडीत आलोय. सालपेडीत फन सोडत आणि पाऊस इथे पण पडलाय, त्यामुळे इथं थोड्याशा वाळ्या गेले. जरा करत करत आपल्याला पूर्णच करायचं आज. आता दोघांना राहिलो का?